एक मिनट में फोटो ले लेता एक मिनट। निवडणुकीसाठी उभे आहात सध्या अब्दी मंडळीमध्ये, तर काय आपले इथले प्रश्न आहेत गावकऱ्यांचे आणि काय काय सोडवलेले आहेत आपण अगोदर आणि पुढील योजना काय आहे आपली? माझं नाव सौ लक्ष्मी विलासराव खंडागळे, मी अब्दी मंडळी इथं रहिवासी असून मी इथे आता सध्या तिसऱ्यांदा मी उभी राहते आणि आमच्या वार्डचं नाव आहे अब्दी मंडळी ग्राम विकास एकता पॅनल, वार्ड क्रमांक 2 मधील अधिकृत लोकप्रिय उमेदवार असे आहेत सौ लक्ष्मी विलासराव खंडागळे, राहणार अब्दी मंडळी आणि छत्री माझी निशाणी आहे छत्री, त्याचबरोबर सौ संगीता राजू लिंगे यांची निशाणी आहे की शिलाई मशीन आणि श्री कृष्णा अशोक बनकर यांची निशाणी आहे छताचा पंखा। आमचा बदल हाच एक विचार, म्हणजे गावामध्ये काय बदल करता येईल आणि कोणत्या गोष्टी आपल्या गावाच्यासाठी सोयीस्कर राहतील या गोष्टीवर आम्ही विचार केलेला आहे आणि अब्दी मंडळीचा विकास हाच आमचा ध्यास अशी गोष्ट आम्ही एक सूत्र तयार करून आणि त्यावर आमचा जोर राहणार आहे। आमच्या अब्दी मंडळी गावाचा कसा विकास आणखीन जास्तीत जास्त किंवा उन्नत करता येईल त्याचा विचार आम्ही करणार आहे। प्रश्न काय मूळ इथले? आमच्या गावचे प्रश्न पहिले जेव्हा आम्ही निवडून आलो होतो तेव्हा पाण्याचाही मोठा प्रश्न होता, तो आम्ही स्वतः म्हणजे त्याचं निरासन केलं। अब्दी मंडळी गावामध्ये माळीवाड्यावरून जे पाणी येत होतं 60% आणि दौलताबादून 40% पाणी येत होतं, तेव्हा आम्ही आमच्या स्वतः मी जेव्हा सरपंच होते तेव्हा ते कामाचं आम्ही पूर्ण प्रयोजन करून ते कामाचं स्वतःच्या पायावर उभं केलं अब्दी मंडळी, की त्याच्यावर पाणी स्वतःच्या पायावर उभं राहून हे केलं। नाही, आरोग्य आणि शिक्षणाचे फार प्रश्न काही प्रश्न दिसतात इथं। आता आरोग्याचं म्हटलं तर तसं पाहायला गेलं तर म्हणजे आरोग्य व्यवस्थित आहे सगळ्यांचं, त्याप्रमाणे इथलचे जे आहे वातावरण ते वातावरण पण चांगलं आहे। नाही, सध्या कोरोना सुरू आहे, आरोग्यासाठी काय? नाही, कोरोना जरी आहे तरी पण आम्ही कम्फर्टेबल आहोत आणि तसं वातावरण आमच्याकडे काही दूषित झालेलं नाही आहे। शाळा संबंधी काही? शाळेच्या संबंधी तर मागे एक वेळेस आमच्याकडे ते वादळ आलं होतं तेव्हा आमच्या म्हणजे शाळेचे पत्र उडून गेले होते, तर आम्ही शिरसाट साहेबांना ते मागणी केली होती का तुम्ही आम्हाला पत्र वगैरे द्या, आमचे शाळेचं बांधकाम करून द्या, त्यानंतर त्यांनी आम्हाला केलं आणि आमचं वर्ग 7वीपर्यंत म्हटलं इथं, 1 ते 7वीपर्यंत वर्ग आहे। मग पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागते मुली, त्याच्यासाठी काही प्रयत्न करणार का? तर इथे दौलताबादला 2 किलोमीटरवर शाळा आहे, तिथं 1 ते 10वी 12वीपर्यंतही सुरू झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर कॉलेजला फक्त आपल्याला जावं लागतं बाहेर, तर 11वी 12वीपर्यंत आपण आहे। मंगल कार्यालय वगैरे आहे का इथं? इथं म्हणजे एक रोकडे हनुमान मंदिर आहे, त्यामध्येच मुलींचे लग्न वगैरे किंवा कुंकू वगैरे होतात आणि त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाचं पण आपण इथं मंगल कार्यालय केलेलं आहे, तिथं त्यांचे सगळ्यांचे लग्न कार्य सगळे होतात। ओके। निवडणुकीचे प्रचार सुरू आहे अब्दी मंडळी गावामध्ये, तर आपल्याला काय वाटतं काय सुविधा पाहिजे गावकऱ्यांना, काही प्रश्न आहेत का आपले? सुविधा सर आमच्याकडे एक मोठा दवाखाना पाहिजे, शाळेचा प्रश्न आहे, शाळा जेमते मी आमच्याकडे, शिक्षक वर्ग जमते मी, मॅट्रिक पण शाळा व्हायला पाहिजे, पुढची शाळा व्हायला पाहिजे, आमची अपेक्षा आहे अशी आणि होईल, आम्ही जर प्रयत्न आहे म्हणजे आता प्रयत्नात आणि आम्हाला यश आलं तर होईल, हे पण काम होईल पुढे। कोणता उमेदवार तुमच्या समस्या सोडवू शकतो? नाही, आता ज्याच्या पहिला प्रत्येक जण काम करताय सर, इथं काही पक्षपात नाही आहे, आता आम्ही उमेदवार पाहूनच सुशिक्षित शिक्षित असा उमेदवार पाहून आम्ही व्होटिंग करणार। माझं नाव शेळके चंद्रभाना सराफ।